ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे रेलवे स्टेशन के बाहर एक भयानक हादसा सामने आया है। यहाँ एक चोर ने खुद पर धारदार हथियार से हमला कर लिया है। दरअसल ठाणे रेलवे स्टेशन के पास एक चोर चोरी करके भाग रहा था। जब स्थानीय लोगों ने इसे पकड़ना चाहा तो चोर ने धारदार हथियार से लोगों पर भी हमला करने की कोशिश की। भीड़ होने की वजह से चोर भागने में नाकाम रहा और मौके पर पुलिस भी पहुंच गई। पुलिस को देखकर चोर डर गया और खुद पर धारदार हथियार से जानलेवा हमला करने लगा। इस दौरान चोर बुरी तरह से घायल हो गया है, मगर मौके पर मौजूद किसी ने इसका वीडियो बना लिया है। माझा नाव निखिल रांगणे, मी इथून कॉलेज जर सुटलेलो तर तिथून चोर चोर वरून खाली ओरडत होते। त्या माणसाला खाली लोकांनी पकडलं होतं, तर त्यांनी स्वतःहून कोयता काढला मोठा, मी स्वतःच्या डोक्यावर मारला। तेव्हा पोलीस आले, पोलिसांनी कोयता त्याच्या हातातून घेतला, परंतु तो पळण्याचा प्रयत्न करत होता। त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं डोकं जमिनीवर आपटलं, 2-3 वेळा जमिनीवर आपटलं, पूर्ण त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने वगैरे भरलेला। त्यानंतरही तो पळण्याचा प्रयत्न करत होता, परंतर पोलिसांनी त्याला रिक्षामध्ये टाकलं आणि घेऊन गेले। किती वेळा हा प्रकार चालू होता आणि किती जवळजवळ 5 ते 10 मिनिटं हा चालू होता। त्यांनी स्वतःचा 5 मिनिटं डोकं असा आपटत होता तो, आणि त्याच्यानंतर खूप गर्दी झाली होती। त्यानंतर पोलिसांनी सगळा रस्ता कव्हर करून घेतला आणि या कोयत्याने लोक जे आदिवासी लोक होते त्यांना हा म्हणजे तो जसा पळत होता ना, तेव्हा लोकांना घाबरले, भीती वाटली, त्यामुळे लोकांची पण पळापळी झाली होती की हा माझ्या अंगावर येईल म्हणून। पण नंतर एका माणसाने म्हणजे हातातून कोयता घेतला आणि साईडला घेतला टाकला, पोलिसांनी म्हणून हे केलं, सगळ्यांना वाचलं। बहरहाल पुलिस ने चोर के हाथ से किसी भी तरह से हथियार को छीना और तत्काल इसे इलाज के लिए नजदीकी अस्पताल में भर्ती किया है। तो तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम।